स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि मी आम्ही जवळपास 30-35 वर्षे एकत्र काम करत असताना या महाराष्ट्रामध्ये जो मारवाडी ब्राह्मणांचा पक्ष म्हटला जात होता, जी ओळख याची होती, ती ओळख ओबीसीच्या चेहरे समोर आल्यानंतर पुसण्याचा प्रयत्न झाला। हे तर सत्य आहे की पूर्वी या दोघांच्या पलीकडे कुंदन होते या पक्षामध्ये, आणि ते घ्यायला तयार नव्हते त्या कालखंडामध्ये। अशी स्थिती असताना जे मी नाव सांगितलं तुम्हाला, मुंडे साहेब असतील, डांगे असतील, राणा डांगे असतील, नासवकरांचे असतील, भाऊसाहेब फुलकर असतील, एकनाथ खडसे असतील, महादेवराव शिवनकर असतील, तर असे अनेक चेहरे आहेत की जे भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि या भारतीय जनता पार्टीचा चेहरा बदलवण्याचं काम त्यांनी केलं। आता अशा स्थितीमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हयात असताना किती त्रास दिला हे मला माहिती आहे। अगदी केंद्र सरकारमध्ये त्यांना मंत्रालय मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यासाठी सुद्धा सकाळी 4 वाजेपर्यंत त्यांना वाट बघावी लागली। मी त्यांच्यासोबत हजर होतो। मधल्या कालखंडात इतकं छळवणूक झाली की त्यांना शेवटी पक्ष सोडण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये आला होता। पक्ष सोडून द्यावा अशी स्थिती त्यांच्या मनामध्ये आली होती, आणि तोच प्रकार आता पंकजाच्या बाबत सुरू आहे। मला वाटतं ओबीसीवर अन्याय करण्याची भूमिका ही सातत्यानं घेतली गेली, परंतु त्या ठिकाणी ओबीसीनेच मदत केली आणि थोडाफार अन्याय झाला तरी तो आम्ही सहन केला।